सफाई करा व सर्दी खोकला व ताप बरा करून कुठल्याही प्रकारच्या व्हायरस व कीटाणूंपासून आपले रक्षण करा. नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी सर्दी खोकला व ताप आलेला असेल तर त्यापासून अगदी सहजरित्या सुटका करणारा असा घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिना. मित्रांनो, येथे मी पुदिना घेतला आहे. पुदिना घेताना ताजा पुदिना घ्यायचा आहे. हे बघा, येथे मी पुदिन्याची पाने तोडून घेतली आहेत. पुदिन्यामध्ये विटामिन ए चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. तसेच पुदिना हा आरोग्यवर्धक म्हणून ओळखला जातो व पुदिना अँटीसेप्टिक असून कीटाणुनाशक देखील आहे. म्हणूनच हे कीटाणुनाशक असल्यामुळे आपले पूर्वज कुठल्याही प्रकारचे कीटाणू घरात येऊ नये यासाठी घराच्या चारही कोपऱ्यात पुदिन्याचे पाने ठेवत असत. यामुळे कुठलेही कीटाणू घरात प्रवेशच करत नसेल. असा हा गुणकारी पुदिना आपल्या शरीरासाठी देखील खूप महत्वाचा आहे. याबरोबरच येथे मी दालचिनी घेतली आहे. आपल्याला दालचिनी मसाल्याच्या डब्यात मिळून जाईल किंवा तुम्हाला दालचिनी ऐवजी येथे काळी मिरीचा देखील वापर करता येईल व सेंद्रिय मीठ. सेंद्रिय मीठ हे देखील जंतुनाशक म्हणून ओळखले जाते. येथे मी एक पात्र घेतले आहे. यात आपण छोटा ग्लास घेतला आहे. ते 3 ग्लास भरून पाणी टाकणार आहोत. 1, 2 आणि 3 याप्रमाणे 3 ग्लास पाणी आपण यात टाकले आहे. पुदिन्याची पाने आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे यातील काही जीवजंतू विषाणू असतील ते निघून जाण्यास मदत होते. हे बघा, याप्रमाणे मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली पाने यात टाकणार आहे. ही साधारण 30 ते 35 पाने मी इथे घेतली आहेत. आणि दालचिनीचा साधारण 2 इंचाचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे तोडून बारीक बारीक तुकडे करून हे देखील यात टाकून द्यायचे आहे. हे बघा, याप्रमाणे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे. हे यात टाकून द्यायचे आहे. आणि जर तुम्ही येथे काळी मिरीचा वापर करत आहात तर काळी मिरी 2 काळी मिऱ्या घेऊन त्या खलबत्त्यात बारीक करून घ्यायचे आहे आणि यात टाकून द्यायचे आहे. आणि हे पात्र मी येथे गॅसवर ठेवत आहे. आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. हा काढा आपल्याला इतका उकळवायचा आहे की आपण हे छोटे ग्लास भरून 3 ग्लास भरून पाणी घेतले आहे तर आपल्याला फक्त 1 ग्लास याचा काढा तयार करून घ्यायचा आहे. इतके आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहे. हे बघा, आपला काढा छान उकळत आहे. आपला काढा छान उकळून तयार झाला आहे. आता मी येथे गॅस बंद करणार आहे. हे बघा, याचा पूर्ण अर्क यात उतरून गेला आहे. आपण हे ग्लासमध्ये गाळून घेणार आहोत. यामध्ये गरम असतानाच थोडेसे मीठ टाकून द्यायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हे कोमट असतानाच हा तयार झालेला जो काढा आहे तो तुम्ही सकाळी नाश्त्यानंतर 1/2 ग्लास भरून घ्यायचा आहे आणि संध्याकाळी 1/2 ग्लास असे दिवसातून पूर्ण हा छोटा ग्लास संपून द्यायचा आहे, फक्त 2 वेळेस. आणि मुलांना देताना 10-10 मिली या प्रमाणात 2 वेळेस हा काढा द्यायचा आहे. आणि जर जास्त त्रास असेल तर हा काढा तुम्हाला 3 दिवस घ्यायचा आहे.
तीन दिवसात तुम्हाला नक्कीच याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही हा काढा एक दिवस वापरू शकतात. दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला पाहिजे आहे तर हा काढा तुम्हाला नवीन तयार करून घ्यायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.